माय मराठी माय बोलीचं महा चॅनल तसा पाना फुलावर लिहिणारा कवी नाही काय आपल्या भोवताली काय दिसतं हे वाचणं आणि लिहिणं हे मला आवडतं आणि त्याच पद्धतीनं मी आजपर्यंत लिहित गेलेला आहे. आजची वास्तविक परिस्थिती अशी आहे राजे की चालताना भान याचे ठेवा आता की चालताना भान याचे ठेवा आता गावते ते राक्षसांचे पेवा आता कैक जागी हेच आता ऐकतो मी कैक जागी हेच आता ऐकतो मी की मंदिरी ही नांदतो ना देवा आता. तर या परिस्थितीमध्ये राजांनी आमच्या अण्णावाचा उल्लेख केला मुंडे. आता तुम्ही सांगितलेलीच कविता सादर करणार आहे तर त्या कवितेचा इतिहास थोडा सांगावी लागेल मुंडेच्या भोवती कसा फिरलेला आहे तो. ती कविता सादरी करण्याचंही एक वेगळंच भाग्य आज मला लाभलेलं आहे कारण केस काळे असताना 2001 लिहिलेली कविता केस पांढरे झाल्याच्या नंतर 2023 मसापच्या मंचावर पहिल्यांदा सादर करतो. महाराष्ट्रभर सादर केली पण अहमदपूरचा आपला जो श्रोतागण आहे जे जाणकार नागरिक आहेत त्यांच्या समोर आणि विशेषतः माझ्या बायकोच्या साक्षीनं सादर करतो. तर ती कविता अशी आहे की झोपलेल्या देवा तुला आता तरी जाग येऊ दे झोपलेल्या देवा तुला आता तरी जाग येऊ दे आमच्यावरील अन्यायाचा थोडा तरी राग येऊ दे या माणसांच्या दिमाकाचं आवळ जरा टोपण सांग त्यांना जन्म आमचा राहू द्या मला ओपन. खूप झाले देवा त्या पातक्यांचे लाड छळणारे हात आम्हाला खुब्यातून काढवाढू द्यायचे असेल तरच गर्भाशयात धाड जमतं का ते बघ नाहीतर आंदोलन छेडावं लागेल गर्भाशयात डोकावणारा एक एक डोळा फोडावा लागेल. जमतंय का ते बघ नाहीतर आंदोलन छेडावं लागेल गर्भाशयात डोकावणारा एक एक डोळा फोडावा लागेल. त्या डॉक्टरांना सांग उगले साहेब त्या डॉक्टरांना त्या डॉक्टरांना सांग तसं त्यांचं आमचं वैर नाही इकडे फिरून बघाल तर आता म्हणावं खैर नाही थोडी तरी अक्कल येऊ द्या म्हणावं डोकं ठिकाण्यावर राहू द्या म्हणावं. कायदा कर नवा देवा कायदा कर नवा कायदा कर नवा देवा कायदा कर नवा आम्हालाही ठरव आता वंशाचा दिवा जन्म घेतल्या घरीच कायमचं राहू दे लग्नासाठी पोरं बघायला पाहुण्याहून जाऊ दे बायकोच्या घरी नवरे नांदायला येऊ दे आणि नावापुढे त्यांच्या नाव आमचं देऊ दे. तो हुंडा एक गैरी भलताच वैरी तो हुंडा एक गैरी भलताच वैरी तोही जन्माड यायला लागलाय खुशाल रक्त प्यायला लागलाय त्याला जीवांशी मारून टाक आणि गळ्या इतक्या गारीत पुरून टाक. गळी ते गळी बाप्पा भलतेच खोळी पण बाया सुद्धा चार काकण त्यांच्या पुढे. गळी ते गळी बाप्पा भलतेच खोळी पण बाया सुद्धा चार काकण त्यांच्या पुढे त्यांच्या बी आकलत गौऱ्या पडायला तर त्याही आमचा अंकुर खोळाल्यात. जागी नाही माय जागा नाही बाप जागी नाही माय जागा नाही बाप चुलताना चुलती मामाना मामी पोरं व्हायले जास्त पोरी व्हायल्यात कमी सांगा पोरांच्या लग्नाची कोण द्यायची हमी. पोरं व्हायले जास्त पोरी व्हायल्यात कमी सांगा पोरांच्या लग्नाची कोण द्यायची हमी तरी सुद्धा बेश्रम हुंडा मागायलेत आणि पोरगी टिचून मारायला झोंडा मागायलेत. म्हणून म्हणतो देवा तुझी जाऊ दे आता झोप म्हणून म्हणतो देवा तुझी जाऊ दे आता झोप दनादन उडव जरा कायद्याची तोप नाहीतर आखरीत घडून येईल माणसाची जात बाबा बुडून जाईल माणसाची जात बाबा बुडून जाईल माणसाची जात बाबा बुडून जाईल. धन्यवाद.